कुरुंदळ शहर शिवसेना प्रमुख बाबासाहेब सावगावे यांच्या पुढाकाराने गुरुंदवाड शहर शिवसेनेच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी पवित्र रमजानच्या महिन्याचं औचित्य साधून इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं. त्यातून एकता आणि शांतीचा संदेश देण्यात आला. सर्व धर्मांमध्ये समानतेची जाणीव निर्माण करून आपापसातील बंधुभाव वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातो. त्यानुसार कुरुंदवाड येथील भालचंद्र थिएटरजवळ शिवसेना शहर कार्यालयालगत इफ्तार पार्टी उत्साहात संपन्न झाली. यामध्ये हिंदू मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दत्त कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील, माजी आमदार उल्हास पाटील, शिवसेनेचे नेते हाजी असलम सय्यद, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, अमित पाटील, उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, अण्णासो बिलोरे, तालुकाप्रमुख वैभव उगळे, महिला तालुका संघटिका वैशाली जुगळे, माजी उपनगराध्यक्ष दयानंद मालवेकर आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व मुस्लिम बंधूंना फलाहाराचं वाटप केलं. जेवणाची व्यवस्था केली. यावेळी शहरातील मुस्लिम बांधवांसह लहान मुलं मोठ्या संख्येनं उपस्थित होती. उपवास सोडण्यापूर्वी मुस्लिम बांधवांनी समाजात सुख समाधान व शांतता नांदावी यासाठी प्रार्थना केली. यावेळी सुरेश बिंदगे, सुहास पासोबा, पिंटू उर्फ संतोष नरके, राजू बेले, महिला शहर संघटिका राजश्री मालवेकर, अर्षद बागवान, मिलिंद गोरे, नजीर मखमल्ला, सरफराज जमादार, सुधीर माने, बाबासो गावडे, दरिकांत कोळेकर, संतोष भुयेकर आदींसह नागरिक उपस्थित होते. मराठी न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.